नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साडीवरती मिसमॅच ब्लाऊज कसे निवडायचे ते पाहणार आहोत. सध्याच्या फॅशनमध्ये साडीवरती मॅचिंग ब्लाऊज घालण्याची फॅशन ही खूपच जुनी झाली आहे. सध्या मिसमॅच ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच जोरात चालू आहे आणि मिसमॅच ब्लाऊजचे कॉम्बिनेशन हे खूपच छान दिसते. मिसमॅच कलरचे कॉम्बिनेशन हे खूप अट्रॅक्टिव्ह लुक देते, त्यामुळे साडीवरती ज्या कलरची डिझाईन असेल त्या कलरचा तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता, किंवा एखादी काठपदर साडी असेल आणि त्यावरती जर तुम्हाला ब्लाऊज नसेल वेअर करायचा तर त्या काठपदर साडीच्या काठाचा जो कलर आहे त्या काठावरती मॅचिंग तुम्ही ब्लाऊज घालू शकता. असा जर तुम्ही लुक केला तर तो लुक तुमचा खूप अट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होईल. किंवा एखाद्या कलरची तुम्ही साडी नेसली असेल आणि त्या साडीवरती ऑदर कोणत्याही कलरचा तुम्ही डिसेंट ब्लाऊज घालू शकता, तसाही लुक तुमचा खूप स्टायलिश आणि मॉडर्न लुक देण्यास मदत होईल. आणि तुम्हाला साडीवरती ज्वेलरी घालायला आवडत असेल तर ब्लाऊजचा फ्रंट गळा हा डीपच ठेवा, त्यामुळे तुमचा लुक छानच येईल. आणि जर तुम्हाला ज्वेलरी घालायची नसेल तर तुम्ही कॉलरचा गळाही शिवू शकता, किंवा बोट नेक ब्लाऊजही शिवू शकता, किंवा फ्रंट गळा तुम्ही कमी ठेवू शकता. तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे मिसमॅच ब्लाऊज शिवल्यानंतर साडी चा लुकही खूप अट्रॅक्टिव्ह आणि तुमचा ओव्हरऑल लुकही खूप छान स्टायलिश दिसण्यास मदत होईल. आणि ज्वेलरी वेअर करताना साडीवरती किंवा ब्लाऊजच्या मॅचिंग तुम्ही ज्वेलरी घाला, त्यामुळे तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होईल. किंवा तुम्ही जर इयररिंग्स हे घालणार असाल तर इयररिंग्स हे मोठ्या साईजचे घाला आणि तो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला आहे तर त्या ब्लाऊजवरती मॅचिंग इयररिंग्स घाला, त्यामुळे तुमचा लुक हा खूपच छान दिसेल. काही वेळेस तुम्ही कोणतीही ज्वेलरी न वेअर करता साडीवरती मिसमॅच ब्लाऊज घातला आणि फक्त इयररिंग्स घातले तरीही तुमचा लुक हा खूप अट्रॅक्टिव्ह दिसण्यास मदत होईल. मिसमॅच ब्लाऊजला सध्या खूपच पसंती येत आहे. मिसमॅच ब्लाऊजच्या स्लीव्ज ह्या तुम्ही कोपरापर्यंत शिवल्या तर तुमचा लुक हा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसण्यास मदत होईल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.